नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गवर्नमेंट ऑफिसर या आपल्या फ्री यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे। तर आपण आता बघणार आहोत आरोग्य भरतीचे तांत्रिक प्रश्न, ज्यात आरोग्य सेवकची एग्जाम आलेली आहे जवळ। तर त्याच्यासाठी जे महत्त्वाचे असे प्रश्न आहेत तर ते आता आपण बघणार आहोत। व्हिडिओ लेक्चर शेवटपर्यंत बघा, कारण यामध्ये मी तांत्रिक क्वेश्चन जे आहेत तर ते खूप महत्त्वाचे घेतलेले आहेत, ठीक आहे। तर चला आपल्या लेक्चरला आपण सुरुवात करणार आहोत। चला बघूयात पहिला प्रश्न। निरोपयोगी तांबड्या पेशींचे विघटन खालीलपैकी कोठे होते? म्हणजे ज्या काही आपल्या शरीरात तांबड्या पेशी, त्यानंतर पांढऱ्या पेशी असतात, असे बरेच घटक आहेत, तर त्यातील तांबड्या पेशी ज्या आहेत तर त्याचं विघटन म्हणजे डिस्ट्रक्शन कुठं होतं असं विचारलेलं आहे। तर खाली चार ऑप्शन्स आहेत, जर का तुम्हाला माहिती असतील क्वेश्चनचे आन्सर तर तुम्ही कमेंट करत चला, ठीक आहे। तर याचं बरोबर उत्तर काय आहे? चार नंबर, प्लीहा, म्हणजे याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो? स्प्लीन असं म्हणतो। हा एक आपला जे आपल्या शरीरातील ऑर्गन आहे। दुसरा क्वेश्चन बघूयात। मानवी शरीर हे एखाद्या भट्टीसारखे काम करते ज्यामध्ये अन्नरूपी इंधन भरलं जातं। निर्माण होणाऱ्या उष्णतेस 98.6 अंश फॅरनहाईट वर मर्यादित ठेवण्याचे कार्य तापमान केंद्र करत असतं। ते केंद्र कुठे आहे, कुठे असतं असं हे तर क्वेश्चन विचारलेलं आहे। म्हणजे आपलं जे शरीर आहे तर त्यामध्ये बॅलन्स करण्याचं काम, म्हणजे जास्तही उष्णता वाढता कामाने आणि जास्तही कमी होता कामाने, तर ते जे सेंटर आहे किंवा केंद्र आहे जे काम करणारं ते कुठं आहे आपल्या शरीरामध्ये असं विचारलेलं आहे। तर खाली ऑप्शन्स आहेत बघा चार। पहिला आहे पोटाजवळ, यकृतामध्ये, मेंदूमध्ये किंवा फुफ्फुसामध्ये, असे चार आहेत। तर याचं बरोबर आन्सर काय येतं तर ते आहे मेंदूमध्ये। त्याचं नाव काय आहे हेही महत्त्वाचं आहे, तर त्याचं नाव आहे हायपोथॅलॅमस। लक्षात ठेवा इंग्लिश वर्ड आहे पण महत्त्वाचा आहे, कदाचित तोही विचार म्हणजे स्पेसिफिक विचारलं तर तेही आन्सर आपल्याला आलं पाहिजे। बघूयात पुढचा क्वेश्चन। हाडांमधील दोष अथवा रोगाचा तपास लावण्यासाठी खालीलपैकी कोणती किरणे वापरली जातात? आता खाली ऑप्शन्स आहेत बघा चार। सूर्यकिरणे, अल्फा किरणे, बिटा किरणे आणि रॉन्टेज किरणे। तर याचं बरोबर उत्तर आहे तीन नंबरचं, रॉन्टेज किरणे वापरली जातात। आता काय क्वेश्चन आहे हाही महत्त्वाचा आहे। हाडांमधील दोष असं विचारलेलं आहे। आता हाडांमधील एक्सरे आपण काढतो त्याच्यामध्ये ती किरणे वापरली जातात। आता जर आपण बघितलं तर सोनोग्राफी आहे, तर त्यामध्ये कोणती किरणे वापरली जातात तेही महत्त्वाचं आहे। तेही तुम्ही सर्च करून ती माहिती एकत्रित अशी गोळा करून ठेवा, कारण तेही महत्त्वाचं आहे, कदाचित तोही क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, ठीक आहे। पुढचा बघूया। बायोलॉजीची डॅश डॅश ही शाखा पेशींच्या संरचनेच्या अभ्यासाशी संबंधित आहे। कसली विचारलेली आहे बघा, पेशींच्या संरचनेची शाखा म्हणजे पेशींची, त्यामध्ये आपण अभ्यास केला जातो। तर खाली चार ऑप्शन्स आहेत, तर त्याच्यातलं बरोबर उत्तर काय येतं तर ते सायटोलॉजी, ठीक आहे। दोन नंबरचं आन्सर आपलं बरोबर आहे। तर ह्यातलं पहिलं आहे तर तेही महत्त्वाचं आहे, ते काय आहे? हिस्टॉलॉजी। हिस्टॉलॉजी म्हणजे काय? तर शरीरातील पेशींच्या म्हणजे घडण आहे, म्हणजे पेशींची ग्रोथ होते, वाढ होते, तर त्याचाही अभ्यास केला जातो, त्याला हिस्टॉलॉजी असं म्हटलं जातं। आता एम्ब्रियोलॉजी तीन नंबरचा ऑप्शन आहे, तोही महत्त्वाचा आहे, तर त्याला काय म्हटलं जातं? गर्भशास्त्र म्हटलं जातं। एम्ब्रियो म्हणजे गर्भ, ठीक आहे, गर्भशास्त्र। त्यानंतर पॅलेंटॉलॉजी आहे, पॅलेंटॉलॉजी म्हणजे जीवाश्मशास्त्र, तर तेही महत्त्वाचं आहे, तुम्ही लिहून ठेवा। बघूयात पुढचं आता क्वेश्चन। निद्रा रोग कशामुळे होतो? निद्रा रोग विचारलेला आहे, तर त्याचं बरोबर उत्तर काय येतं तर ते येतं प्रोटोझेन, एक नंबरचं ऑप्शन, प्रोटोझेन। बघूयात पुढचं। हृदय आणि रक्तवाहिन्या विकासासंबंधात अलीकडील काळात कोणत्या घटकांवर विशेष चर्चा होत असते? कशावरती विचारलेली आहे? हृदय आणि रक्तवाहिन्यांचा विकास ह्या संबंधामध्ये कशासाठी आता अलीकडच्या काळात जास्त ते तो शब्द किंवा ती एक कन्सेप्ट जास्त चर्चेत आहे, तर ती कोणती आहे बघा। खाली ऑप्शन्स आहेत चार, तर त्याचं बरोबर उत्तर काय येतं तर बरोबर उत्तर आहे कोलेस्ट्रॉल। तर काय चेक केलं जातं? कोलेस्ट्रॉल चेक केलं जातं, ठीक आहे। त्याला आपण काय म्हणतो? लिपिड प्रोफाईल असंही म्हटलं जातं। बघूयात पुढचं। प्रतिरोध संस्थेच्या कार्यात डॅश डॅश मदत करते,
प्रतिरोध संस्था जी आहे तर त्यामध्ये कोण मदत करतं? तर त्यामध्ये लोह म्हणजेच आयर्न आयर्न मदत करते. बघूयात पुढचं. खालीलपैकी कोणत्या साधनाने हृदयाचे ठोके मोजले जातात? आता हृदयाचे ठोके मोजण्यासाठी कोणतं इन्स्ट्रुमेंट वापरलं जातं तर ते विचारलेलं आहे आपल्याला. तर काय वापरलं जातं? स्टेथोस्कोप वापरला जातो ठोके मोजण्यासाठी. ठीक आहे. आणि यामध्ये आहेत बरेच बघा, कार्डिओग्राफ, थर्मामीटर, अल्टीमीटर, ह्याही कन्सेप्ट सर्च करून शोधून घ्या, महत्त्वाच्या आहेत. बघूयात पुढं. गुडघ्याचा आणि कोपराचा सांधा हे कोणत्या प्रकारचे उदाहरण आहेत? आता आपल्या शरीरामध्ये बरेच सांधे आहेत. ठीक आहे. तर त्यामध्ये आहेत बघा, बिजागरीचा, उखळीचा, खिळीचा, सरकता. तर ते वेगवेगळे आहेत, तर तेही तुम्हाला माहिती असणं महत्त्वाचे आहेत. आता इथे विचारलेला आहे कोणता, तर गुडघ्याचा आणि कोपराचा. तर तो कोणता येतो? तर तो बिजागरीचा, बिजागरीचा सांधा असं याला म्हटलं जातं. बघूयात पुढचं. खालीलपैकी काय किरणोस्तारी मूलद्रव्य म्हणून गणता येणार नाही? म्हणजे किरणोस्तारी मूलद्रव्य कोणती आहेत ही माहिती पाहिजे आणि नाहीत ही माहिती पाहिजे. आता आहेत कोणती? तर रेडियम, युरेनियम आणि रेडॉन हे तीन आहेत आणि रेयॉन हे नाही. रेयॉन हे एक फायबर आहे. ठीक आहे. बघूयात पुढचं. पचनक्रियेत स्टार्चचे रूपांतर डॅश डॅश पदार्थात होते. म्हणजे आपली पचनक्रिया संस्था जी आहे तर त्यामध्ये बरेच असे ट्रान्सलेट होत जातं. म्हणजे स्टार्चचं डॅश डॅशमध्ये इथं जे विचारलेलं आहे ते, त्यानंतर बरेच आहेत असे, त्यानंतर आपल्याला कार्बोहायड्रेट्सचं कशात होतं, प्रोटीनचं कशात होतं, हेही महत्त्वाचे आहेत. तर इथे विचारलेलं आहे स्टार्चचं, तर स्टार्चचं कशात होतं? ग्लुकोजमध्ये होतं. चार नंबरचा ऑप्शन करेक्ट आहे. बघूयात पुढचं. आम्लामध्ये कोणते मूलद्रव्य असते? आम्ल म्हणजे ॲसिड. ॲसिडमध्ये काय महत्त्वाचं असतं? तर त्यामध्ये हायड्रोजन हा जो घटक आहे तर तो महत्त्वाचा असतो. बघूयात पुढचं. हिवतापाच्या उष्ण अवस्थेत शरीराचे तापमान डॅश डॅशपर्यंत वाढू शकते. म्हणजे हिवतापामध्ये जी उष्ण अवस्था असते, शीत अवस्था, उष्ण अवस्था, तर त्यापैकी उष्ण अवस्थेत शरीराचं तापमान किती अंशापर्यंत वाढू शकतो? म्हणजे ह्यात इथं ऑप्शन्स आहेत बघा, सेल्सिअसमध्ये पण आहेत आणि फॅरनहाइटमध्ये पण आहेत. दोन्ही माहिती असणं गरजेचं आहे. कधी कधी एक्झामला सेल्सिअसमध्ये विचारलं जातं, फॅरनहाइटमध्येही विचारलं जातं. तर इथं बरोबर उत्तर काय येतं? तर 3 नंबरचं, 102 अंश फॅरनहाइट पर्यंत वाढतो. बघूयात पुढं. डॅश डॅश हे मानसिक आजाराचे वैशिष्ट्य नाही, नाही असं विचारलेलं आहे. म्हणजे कोणतं असं लक्षण आहे की ते मानसिक आजाराचं नाही आहे असं विचारलेलं आहे. तर त्याचं बरोबर उत्तर काय येतं बघा, 3 नंबरचं, शांत झोप हे आजाराचं लक्षण नाही. बाकीचे सगळे विचित्र वर्तन, भ्रम हे जे आहेत तर ते सगळे म्हणजे मेंटली डिसऑर्डरचे लक्षणं आहेत. बघूयात पुढचं. अन्न विषबाधेचे प्रमुख कारण काय आहे? अन्न विषबाधा होते तर त्याचं प्रमुख कारण काय आहे? म्हणजे तो जो एक विषाणू किंवा जो आहे तर त्याचं नाव काय, विषाणू जीवाणू जे असेल ते, तर त्याचं नाव काय असं विचारलेलं आहे. तर त्याचं नाव आहे बघा, 4 नंबरचा ऑप्शन, पी ॲरुजिनोसा हे 4 नंबरचं ऑप्शन. बघूयात पुढचं. प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत किती लोकांना आरोग्य सेवा दिल्या जातात? आता प्राथमिक आरोग्य केंद्र जी असतात, जे आपली ग्रामीण भागामध्ये मोस्टली आहेत, सिच्युएटेड झालेली आहेत, तर त्यामध्ये किती लोकांना, म्हणजे एका आरोग्य केंद्रामार्फत प्राथमिक आरोग्य केंद्र जे आहे, PHC आपण म्हणतो, तर त्यामार्फत किती लोकांना दिलं जातं असं विचारलेलं आहे. तर बघा किती, 30,000 लोकांना. किती? 30,000 लोकांना ह्या सेवा दिल्या जातात. बघूयात नेक्स्ट. पल्मनरी एम्बोलिझम रोगनिदान झालेल्या रुग्णास खालील औषधं देणे आवश्यक ठरतं. म्हणजे खालीलपैकी कोणतं द्यायचं? पल्मनरी एम्बोलिझम हा एक रोग आहे, तर त्यामध्ये कोणतं औषध दिलं जातं? तर त्यामध्ये IV हेपॅरिन हे दिलं जातं. हेपॅरिन दिलं जातं. 3 नंबरचा ऑप्शन करेक्ट येतो. बघूयात पुढचा. शरीराची कोणतीही एक बाजू लुळी पडते
त्यास डॅश डॅश म्हणतात. शरीराची एक बाजू म्हणजे आपण पॅरालिसिस झालेला आहे म्हणतो एखाद्या पेशंटला, तर त्यामध्ये एक बाजू लुळी होते, तर त्या म्हणजे त्या कंडिशनला काय म्हटलं जातं, तर त्याला हेमिप्लेजिया असं म्हटलं जातं. हेमी म्हणजे अर्धा, बरोबर ना. आता ह्यामध्ये पॅराप्लेजिया म्हणून पण आहे. तर पॅराप्लेजियामध्ये काय होतं, शरीराची खालची बाजू लुळी होते म्हणजे कंबरेपासून खाली हे लुळं झालेलं असतं. आता ह्यामध्ये बरेच आहेत असे मोनोप्लेजिया, क्वाड्राप्लेजिया. क्वाड्राप्लेजियामध्ये काय होतं, तर दोन्ही हात आणि पाय लुळे होतात असं असतं. तर त्या कंडिशन्स आहेत, तर त्याही महत्त्वाचे आहेत. बघूयात पुढचं. आता टायफॉइड हा आजार डॅश डॅश जंतूमुळे होतो. आता जे काही आजार आहेत, विषाणूजन्य असतील, जीवाणूजन्य असतील, किंवा आपले जंत जे असतात म्हणजे काय म्हणतो आपण त्याला हेल्मिंटिस जे असतात, तर तेही महत्त्वाचे आहेत. तर ते सगळे डिसीज आणि त्याचं कारण, त्याचं लक्षण हे सगळे बघून ठेवा. आणि यावरचाही लेक्चर मी एक अपलोड केलेला आहे, जर का आमच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही बघितलं तर तिथं तुम्हाला भरपूर असे व्हिडिओज मिळतील आरोग्याचे. तर ते सगळे नक्की एकदा बघून घ्या, कारण त्यामध्ये खूप महत्त्वाची माहिती मी दिलेली आहे. ठीक आहे. आता ह्याचं आन्सर काय येतं बघा, ह्याचं आन्सर आहे एक नंबरचं, साल्मोनेला टायफी हे जे आहे, तर त्यामुळं टायफॉइड हा आजार होतो. बघूयात नेक्स्ट. पूर्ण दिवसाच्या नवजात बालकाचे स्वाभाविक वजन डॅश डॅश ग्रॅम असते. पूर्ण दिवस झालेल्या म्हणजे 9 महिने 9 दिवस जे आपण म्हणतो, तर ते पूर्ण भरलेल्या नवजात बालकाचं वजन किती असतं, म्हणजे नॉर्मली किती असतं, म्हणजे त्याच्यापेक्षा पुढेही असू शकतं, तर किती असतं हे सगळं ग्रॅममध्ये दिलेलं आहे, हे लक्षात ठेवा ग्रॅममध्ये आहे. तर करेक्ट आन्सर आहे 4 नंबरचं, 2500 ग्रॅम म्हणजेच किती, 2.5 किलो. ठीक आहे. 2.5 किलोच्या वरती नॉर्मल, किंवा 2.5 किलो हे नॉर्मल असतं सरासरी. बघूयात पुढं. स्तनपान डॅश डॅश वेळेत सुरू करावं, म्हणजे नवजात बालकाचा ज्या वेळेला जन्म होतो त्यावेळेला त्याला फीडिंग केलं जातं, तर ते किती वेळेत करावं असं विचारलेलं आहे तो वेळ, तर ते आहे 1/2 तास. 3 नंबरचा ऑप्शन आपला करेक्ट येतो. बघूयात पुढचा. लॉक जॉ हा डॅश डॅश आजाराचे सर्वसाधारण लक्षण आहे. तर लॉक जॉ हा एक लक्षण आहे, तर ते कशाचं आहे, धनुर्वात, TT आपण म्हणतो. तर त्याचं लक्षण आहे लॉक जॉ म्हणजे काय, तर आपला जो जबडा आहे, आपण बोलताना जो जबडा आहे, तर तो एकदम घट्ट असा झाला जातो, घट्ट होतो, म्हणजे त्याला लॉकच झालेलं असतं, ते तोंड अजिबातच उघडत नाही, ते एक लक्षण आहे धनुर्वादचं. ठीक आहे. बघूयात पुढचं. अपगार स्कोर डॅश डॅश असल्यास अर्भकाची स्थिती चिंताजनक असते. कसला विचारलेला आहे, अपगार स्कोर महत्त्वाचा आहे. अपगार स्कोर त्यामध्ये कंटेंट असतात आणि त्यानुसार जो स्कोर काढला जातो किती आहे, 1 ते 10 पर्यंत असतो, हे महत्त्वाचं आहे. कितीपर्यंत असतो, 10 पर्यंत असतं, 0 पासून 10 पर्यंत असतो तो. तर सगळ्यात कमी असेल, सगळ्यात कमी, तर स्थिती चिंताजनक असते, महत्त्वाचं येते. म्हणजे 0 पासून 4 पर्यंत असेल तर स्थिती, किंवा 5-6 पर्यंत असेल तरी स्थिती बाळाची त्या चिंताजनक म्हणजे सिरियस असते. आणि जर जसा स्कोर वाढत जाईल म्हणजे 8, 9, 10 असेल तर ते चांगलं असतं. महत्त्वाचं आहे हा अपगार स्कोर. उत्तर काय येतं, 1 नंबरचं 4 असेल, म्हणजे 4 पेक्षा खाली असेल तर ती स्थिती सिरियस असते. बघूयात पुढं. स्पायना बायफिडा म्हणजे काय, स्पायना बायफिडा ही एक मेडिकल टर्म आहे, तर त्याचं हे विचारलेलं आहे, मीनिंग विचारलेलं आहे आपल्याला, तर ते काय आहे. तर स्पायना बायफिडा, आता खाली ऑप्शन्स आहेत, जलमस्तक, त्यानंतर दुभंगलेला पाठीचा कणा, मज्जा, दाह, अरुंद जठर, मुख. तर ह्यामध्ये काय आहे, स्पायनामध्ये म्हणजे टर्ममध्येच आहे. स्पायना म्हणजे काय, स्पायनल कॉर्ड म्हणजे पाठीचा कणा, आणि बायफिडा म्हणजे काय, बाय म्हणजे काय, तर 2. ठीक आहे. म्हणजे इथं दिलेलं आहे करेक्ट आन्सर, दुभंगलेला पाठीचा कणा म्हणजे असा झालेला. ठीक आहे. नेक्स्ट बघूया. मूळ व्याध असलेल्या रुग्णाला डॅश डॅश आहार घेण्याचा सल्ला द्यावा. मूळ व्याध सगळ्यांना माहिती आहे टर्म, मेडिकल टर्म, तर त्याला
आहार घेण्याचा सल्ला काय दिला जातो असं विचारलेलं आहे, तर ते काय येतं, फायबरयुक्त. करेक्ट आन्सर काय येतं, फायबरयुक्त. तर खाली आहेत प्रथिनयुक्त, लोहयुक्त, कॅल्शियमयुक्त. पण हेही महत्त्वाचे असतात की कोणत्या रुग्णाला काय दिलं जातं, हे टर्मही महत्त्वाचे आहेत. आता आपण जे तांत्रिक क्वेश्चन आहे, जे आता आरोग्यसेवा किंवा आरोग्याच्या रिलेटेड मेडिकल टर्म्सच्या रिलेटेड आपण बघितलेले आहेत, खूप महत्त्वाचे आहेत हे एका पेजवरती.